मी जे तुमच्या पुढे मांडणार आहे ते रामदास स्वामींचंच मांडणार आहे. रामदास स्वामींनी जे काही नवविधा भक्ती शिकवलेली आहे आणि त्याचा उल्लेख भागवतात आहे, तुम्हाला माहिती असेल भागवतामध्ये, पण त्याच्या आधी आपण रामदास स्वामींचं नमन करायचं, ते तुम्ही माझ्याबरोबर केलं तरी चालणार आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कली वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा उपासने दृढ चाल वावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घाल वावे सर्वामुखी मंगल बोल वावे मना वाटते अंतरी त्वावसावे तुझा दास बोधासी त्वा बोध वावे अपत्या परी पावी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हा जो शेवटचा श्लोक आहे ना, तो मी का म्हटला तर त्यांचं जे दासबोधामध्ये चौथा दशक आहे तो भक्तीचा दशक आहे. त्या सगळा भक्तियोग त्यांनी सांगितलेला. पण भागवतामध्ये पण एक श्लोक आहे, तुम्हाला माहिती पण असेल कारण तुम्ही वर्षानुवर्ष गीता धर्म मंडळाचे श्रोते आहे, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील. एक तर दातार सर सांगतात दर शनिवारी, म्हणजे भागवत तुम्हाला माहिती आहे. भागवतातला माझा पाठ नाही आहे, मी बघून म्हणणार आहे. माझा भागवतातला जो श्लोक आहे ते श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्य आत्मनिवेदनम असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. तर ह्या श्लोकाप्रमाणे रामदास स्वामींनी एक एक समास केलेले आहेत चौथ्या दशकामध्ये. पहिला जो समास आहे तो श्रवणाचा समास आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा समास आहे. आपल्याला बघा, प्रत्येकाला श्रवण भक्ती करणं, तुम्ही आता इथे ऐकायला का म्हणून तुमची श्रवण भक्ती होते, पण आम्हाला जर कोणी काही सांगत असलं तर आम्हाला ऐकायला नकोच असतं, आम्ही आमचं मुलं पुढे दमटतो. त्यामुळे श्रवण भक्ती ही अतिशय अवघड आहे. नुसतं ऐकणं अवघड आहे तसं, कारण मला माझं म्हणणं पहिल्यांदा मांडायचं असतं. हा जो आपला स्वभाव आहे तो आपल्याला थोडा श्रवणात बाजूला ठेवायला लागतो आणि दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायची सवय लागायला लागते. आणि श्रवण करणं किंवा ह्या ज्या नऊविधा भक्ती करायच्या त्या कशासाठी करायच्या, तो भक्तीच्या मार्गाला का लागायचं आहे. आज आपल्याला परमेश्वराने मनुष्याचा जन्म दिलेला आहे. इतर योनीत जर आपल्याला घातलं असतं तर त्या सर्व योनी भोग योनी आहे. मनुष्य योनी ही अशी योनी आहे की तुम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीने ह्याच जन्मात तुम्ही तुमच्या जन्माचं सार्थक करू शकता, त्याच्याकडे पोचू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला तसे त्याच्यासारखं वागण्याचे नियम आहे आणि ते नियम पाळायचे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम कुणाबद्दल? आईला जे प्रेम असतं मुलाबद्दल ते इतकं निरपेक्ष असतं की त्याच्यासाठी सगळं धावून धावून करते. आपले घरासाठी कष्ट करतेच, पण मुलासाठी जे कष्ट करते त्याचा ती हिशोब नाही ठेवत. तुम्हाला आत्र्यांची, आचार्य आत्र्यांची गोष्ट माहीत असेल, प्रल्हाद केशव आत्र्यांची, ती तिचा मुलगा असतो, आईचा एक मुलगा असतो विनू म्हणून, ती त्याला एक दोन चार कामं सांगते आणि मग तो मुलगा काय करतो, एक बिल तयार करतो. तो नेहमी पाहतो आई आपली वाण्याकडनं जा सामान घेऊन ये बिल येतं, आमकं कर बिल येतं, म्हणून तो म्हणतो आपणही बिल करू. छोटासा असतो, चार आठ नऊ वर्षाचा चौथीतला, तो बिल तयार करतो आणि ते बिल आईच्या उशाशी ठेवतो. आई उठल्यावर बघते लॉन्ड्रीतनं कपडे आणले एवढे पैसे, भाजी आणली एवढे पैसे, किराणा सामान तू सांगितलं आणलं एवढे पैसे, आणि ते बिल ती पाहते. ती शांत बसते सकाळी, तो म्हणतो आई मी तुझ्या उशाखाली कागद ठेवलं, आता पाहिलास का? हो पाहिला. तर मग ते काय करणार आहेस, बिल कधी देतेस? तर ती म्हणते अरे विनू मी तुझ्यासाठी रात्ररात्र जागते तुझ्या आजारपणात, तुला खायला एक एक पदार्थ करून देते, त्याच्यानंतर तू प्रवास तुझ्या शाळेच्या ट्रीपला चाललास डबा करून देते, शाळेत डबा करून देते, तुला लागलं खुपलं सगळीकडे मी धावते, डॉक्टरकडे मी जाते, त्याचं बिल कधी होईल, किती होईल? तर तो म्हणतो आई मी चुकलो, माझी ही चूक झाली. तशी
आपली चूक होऊ नये म्हणून आपल्याला पहिलं काम करायचं आहे ते श्रवण भक्ती. आणि भगवान श्रवण भक्ती आणि ह्या ज्या नऊ भक्तीच्या पायऱ्या आहेत या मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. का तर अरे तू आम्हाला मनुष्य जन्मात घातलंयस म्हणून ही कृतज्ञता आहे. इथे आम्ही आमच्या जन्माचं सार्थक करू शकतो म्हणून ही कृतज्ञता आहे. ती जर आम्हाला करता आलं नाही तर आम्ही 84 लक्ष येऊन फिरतच राहणार. कोणी सरपटणारे हो, कोणी उंदीर हो, कोणी झुरळ हो, कुठल्या जन्मी ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी ह्या मार्गाला जायचं. आणि त्या मार्गाला जायला आपल्याला वेळ भरपूर असतो पण तो वेळ आपण उपयोगात आणत नाही, दुसरीकडेच घालवतो. म्हणून श्रवण भक्ती तशी अवघड आहे पण ती केलं पाहिजे. आणि त्या श्रवण भक्तीचं मस्त अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण आहे आणि ते उदाहरण म्हणजे परीक्षित राजा. परीक्षित राजाने श्रवण भक्तीने आपल्या कलियुगाचा जो त्याला त्रास होणार असतो तो त्रास तो निवारण करतो. त्याला जेव्हा कळतं की अरे आपल्याला कलीचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथे आपल्याला पुन्हा पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम ह्या चक्रात सापडावं लागेल, याच्यासाठी आपल्याला श्री ह्या विष्णूचं भागवत ऐकलं पाहिजे. हे त्याला मुनींच्याकडनंच कळतं. मग आता भागवत ऐकायचं तर काय करायचं? तो राज्यातनं आपल्या बाहेर पडतो. बायकोला सांगतो माझ्याकडनं चुका झालेल्या आहेत आणि त्या सुधारण्यासाठी मी बाहेर पडतो. तुम्ही सगळ्यांनी प्रधानांना बोलवतो आणि सांगतो तुम्ही सगळ्यांनी मिळून राज्य सांभाळा, मी माझ्या पुढच्या कामासाठी जातो, पुढच्या आयुष्यासाठी जातो. ते रानात निघतात आणि मग तिथे त्यांना शुकमुनींचा आश्रम मिळतो. त्या शुकमुनींचा शुकताल तिथे त्या आश्रमात जातात आणि ते सांगतात शुकमुनी राजा तू योग्य ठिकाणी आलेला आहेस. परीक्षित हा अर्जुनाचा नातू, तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना महाभारत माहिती आहे. तर तो जेव्हा तिथे बसतो 8 दिवस ते प्रवचन ऐकतो 7 दिवस आणि त्यानंतर शुकमुनी सांगतात आता तुझ्यावरचं सगळं संकट टळलेलं आहे आणि तू ह्या सगळ्यातनं मुक्त झालेला आहे. असं ते भागवत म्हणजे श्रवण जे त्यांनी केलं आहे तो श्रवणाचा मुख्य उदाहरण ते परीक्षित राजा आहे. त्याच्यानंतर सारखं श्रवण करून करून तुम्ही लोक भजन करायला लागता. म्हणजे ईश्वराचे गुण जे आपण ऐकलेले आपल्या श्रवणातनं प्रत्येकाच्या व्याख्यानातनं ते आपण दुसऱ्याला सांगायला लागतो. अरे बाबा रामाचे गुण हे आहेत बरं का, कृष्णाचे गुण हे आहे, नंतर आता गोंदलेकर महाराजांचं हे गुण आहे. ऐकून ऐकून आपण दुसऱ्याला सांगायला लागतो. गायला लागतं म्हणजे काय, भजन करायला लागतं म्हणजे कीर्तन, कीर्तन करणे. कीर्तन भक्तीचं मुख्य उदाहरण म्हणजे नारद मुनी. नारद मुनी कीर्तन त्यांनीच सुरू केलेलं आहे आणि ते कीर्तन भक्तीचं मुख्य उदाहरण आहे नारद मुनी. पुढची भक्ती आहे ती म्हणजे नामस्मरण. जेव्हा कीर्तन चालू होतं तेव्हा तुमच्या अंतरंगात जेव्हा तुम्ही भगवंताबद्दल बोलायला लागतात, त्याचे गुण सांगायला लागतात सगळीकडे, तेव्हा आपोआप तुमच्या अंतकरणात त्याचं स्मरण होत राहतं सारखं सतत. आणि त्याचं स्मरण व्हायला लागलं की नामस्मरण सुरू होतं तुमचं. ह्या नामस्मरणाची नामस्मरणाचं मुख्य उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाने त्याच्यावर आलेली संकटं नामस्मरणाने तारून नेली. इतकी त्याची नामस्मरण भक्ती श्रेष्ठ की विष्णूला अवतार घ्यावा लागला. नरसिंह अवतार जो झाला तो फक्त भक्त प्रल्हादासाठी झाला. दुष्टांचा संहार केलाच त्यांनी पण त्याचबरोबर भक्त प्रल्हादासाठी तो अवतार झाला. असे हे ह्या ज्या आहेत हे आपल्याला आपणच आपला स्वभाव आपल्या घडलेल्या गोष्टी दिवसातल्या ते जर एकदा जाऊन देवाच्या तिथे रोज रात्री बसलं आणि म्हटलं अरे बाबा आज माझ्या हातनं काय काय चुकलेलं आहे त्याच्याबद्दल तू क्षमा कर, पण ह्या चुका पुन्हा आपल्या हातून होता कामा नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. नाही तर काहीच उपयोग नाही. काल केलं तेच आज करणार, आज केलं तेच उद्या करणार. आपल्यात सुधारणा कधी होणार त्यासाठी ह्या नवविधा भक्तीचा उपयोग आहे. हे झालं नामस्मरण. नामस्मरणाचा फायदा आणखीन एक होतो, तुम्ही जर सतत नामस्मरण करत राहिलात आपोआप तुमच्या वासना शरीराच्या वासना आपोआप हळूहळू कमी होत जातात. कारण काय आपण हळूहळू म्हणतो की कशाला आवश्यक असतील तेवढे कपडे आपल्याला बास झाले. लक्ष्मीरावला खूप दुःख नाही
विंडो शॉपिंग केलं पण हे घेऊया ते घेऊया गरज नसताना कशाला घ्यायचं असं हळूहळू आपण त्याच्यातनं मागे यायला लागतो. तसंच त्याचबरोबर आपली हळूहळू आवड पण बदलत जाते. पूर्वी आपण कादंबऱ्या वाचायचो, मासिकं वाचायचो, आता हळूहळू आपण या ग्रंथांच्याकडे वळतो. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम महाराजांचे अभंग, एकनाथ महाराजांचे, ह्याच्याकडे हळूहळूहळू आपण वळत जातो. गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं, ह्या सगळ्याकडे जाता जाता आपल्या लक्षात येतं की आपल्याला ह्या गोष्टी आवडत नाही आहेत बरं का. पूर्वीसारख्या कथा कादंबऱ्यात आपण रमत नाही आहे, आपण आता ह्या बाजूला चाललेलो आहे. ही हळूहळू आपली वाटचाल सुरू होते. याच्यानंतर पुढची जी भक्ती आहे, आपले जे वासना, आपल्या ज्या वासनांवर कंट्रोल यायला लागला किंवा आपण हळूहळू पुढची भक्ती करायला लागतो. नामस्मरण ही भक्ती म्हणजे खरं म्हणजे हे आपल्या भक्तीचं सूक्ष्म अंतरंग आहे. सूक्ष्म अंतरंग आहे नामस्मरण भक्ती, हे अंतर सूक्ष्म अंतरंगातली भक्ती आहे. बाकीच्या या बहिरंग भक्ती, भक्तीचे बहिरंग प्रकार आहेत हे सगळे. आवाज येत नाही आहे, येत आहे? पुढची भक्ती जी आहे ती पादसेवन. पादसेवन भक्ती सगळ्यांना पाठ आहे. देवी लक्ष्मी हे पादसेवन भक्तीचं मुख्य उदाहरण आहे. लक्ष्मी प्रत्येकजण लक्ष्मीच्या मागे धावतो पण ती विष्णूच्या तिचे पाय चुरत असते. त्याचं कारण आहे विष्णूला कशाचीच अपेक्षा नाही. तो जग सांभाळतो, जग चालवतो पण त्याला कुठेही कसलीही अपेक्षा नाही असा तो देव आहे. त्यामुळे लक्ष्मी त्याच्या पायाशी स्थित आहे. आपण लक्ष्मीच्या मागे धावतो, ती त्याचे पाय चोरते. पादसेवन याचा अर्थ काय? पूर्वी लहानपणापासून घरात आई वडील मोठी माणसं मुलांना सांगत आले, अरे जे कोण मोठं असेल ना त्याच्या पाया पडा, त्यांचे आशीर्वाद घ्या, ते आशीर्वाद तुमच्या पुढच्या आयुष्याला आकार देतील, तुमचं पुढचं आयुष्य चांगलं जाईल. त्यात तुम्हाला येणारे अनुभव आहेत, त्याच्यात काही कटू अनुभव असतात, ते पेलण्यासाठी ह्या भक्तीने तुम्हाला शक्ती मिळेल. नामस्मरण म्हणजे काय आहे? मोठ्या माणसांच्या पायावर डोकं ठेवणं. मस्त हे शरीरातला सगळ्यात मोठा भाग आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मस्तक म्हणजे अहंकाराला, तो अहंकार गुरुच्या पायापाशी लीन करणं म्हणजे पादसेवन. आणि पादसेवनाचा आणखीन एक मार्ग आहे, आणखीन एक अर्थ आहे का, तुमच्या गुरूंनी तुम्हाला ज्या मार्गाने जायला सांगितलं आहे तो मार्ग अवलंब करणं म्हणजे पादसेवन. ही पादसेवन भक्ती झाली. अर्चन, अर्चन म्हणजे पूजा करणं, पूजा करणे. मग पूजेमध्ये काय एवढं आहे ना? पुष्कळ आपण पूजा करायला बसतो, घरात माणसं असतात, तरीसुद्धा आम्ही बेल वाजली अरे उघड रे दार, म्हणजे आमचं लक्ष पूजेत नाहीच. फोन वाजला अरे फोन घ्या रे, मला नीट पूजासुद्धा करू देत नाही तुम्ही. अरे पण तुम्ही का लक्ष देता? आहेत ना आपल्या घरातली माणसं, ती बघतील ना. पण नाही, आमचं लक्ष 17 ठिकाणी असतं. अशा पूजेचा उपयोग कुठेच उपयोग होत नाही. पण आपलं काय, आपण निर्गुणाची पूजा करू शकत नाही. निर्गुणाचं म्हणजे भगवंताचं विश्वरूप दर्शन, त्याची तर पूजा आपण करू शकत नाही. सृष्टीची पूजा करू, आपल्याला पाहिजे एक सगुण साकार मूर्ती किंवा फोटो, म्हणजे मग आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि त्याची पूजा करू शकतो. तर ह्या पूजेमध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस पूजा करता करता, ते फार शिकलेले नव्हते पण पूजा करता करता कालीमातेशी बोलायचे, इतकं बोलायचे की कालीमाता आणि ते यांचं खूप त्याच्यातनं ते फार वरच्या कोटीला पोचले. त्यांना जेव्हा घशाचा कॅन्सर झाला तेव्हा त्यांना त्यांच्या त्यांचे जे शिष्य होते ते म्हणाले, गुरुजी तुम्ही सांगा ना, कालीमाता तुमच्याशी बोलते, तिला सांगा ना माझ्या घशाचा कॅन्सर बरा कर म्हणून. ते म्हणाले, अरे बाबा तिला सांगितलं तिच्या दृष्टीने लगेच बरा होईल, पण ह्याच्यासाठी मी पुढचा जन्म येऊ का कॅन्सर भोगायला, ह्या वेदना काही मला नाही, मला आत्ताच हे सगळं संपवायचं आहे. हे मोठं उदाहरण रामकृष्ण परमहंसांचं. आणि दुसरं उदाहरण आपल्या पुढे आहे ते म्हणजे मीराबाई. मीराबाई इतकी म्हणजे राणी घराण्यातली ती होती, राजकन्या होती, एका देशाची राणी होती, पण तरीसुद्धा ती श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये इतकी रंगून जायची, तिची एकतारी घेऊन त्याचं भजन करण्यात, की तिच्या धीराने तिला मारण्यासाठी त्या फुलाच्या परणीमध्ये साप ठेवला होता. हे तुम्हाला माहितीच असेल,
पण तो सापसुद्धा तिला कळला नाही. ते उचललं तिने आणि श्रीकृष्णाच्या गळ्यात तो हार म्हणून घातला आणि तो हारच झाला. तिचा धीर आश्चर्यचकित झाला की मी हिला मारायला ह्याला ठेवलं होतं आणि काय झालं. हे त्या तिने जे पूजा केली त्याच्याशी एकरूप होऊन पूजा केली. आमची पूजा इतकी होते का हा विचार प्रत्येकाने स्वतःशी करायचा. आपण तिथे एकरूप होतो का? नाही होऊ शकत. पण ते व्हायला हवं. म्हणजे कसं संसारातनं थोड अलिप्त होत होत आपण त्याच्याशी एकरूप व्हायला हवं, तर त्याची फळं आपल्याला मिळतात. याचं पुढचं उदाहरण पुढची भक्ती आहे ती म्हणजे वंदन भक्ती. वंदन म्हणजे नमस्कार. आता वारकरी पंथामध्ये ते सगळ्यांना नमस्कार करतात. म्हणजे प्रत्येकात चैतन्य आहे, त्या आतल्या अंतरात्म्याला चैतन्याला हा नमस्कार असतो म्हणून ते सगळ्यांना नमस्कार करतात. आपल्याला आपण वंदन कुणाला करावं? ब्रह्मज्ञानी माणसाला. पण ते आपल्याला ओळखता येणं अवघड असतं. म्हणून आपले सद्गुरू असतात, आता गोंदवलेकर महाराज किंवा गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी, असे जे सद्गुरू आहेत त्यांना नमन करणं. किंवा आपल्याला वाटलं बा आपण लहानपणी मुलं आम्ही शाळेत असायचो तेव्हा आमचे शिक्षक आमचे गुरुसारखे होते. गुरु तर होतेच ते, पण त्यांचा आदर्श ठेवावा असा वाटायचा. अशा लोकांना वंदन करणं, अशासारखं व्हायला पाहणं म्हणजे ही वंदन भक्तीच आहे एक प्रकारची. वयोवृद्ध लोकांना मनोभावे नमस्कार करणं म्हणजे वंदन करणं. नमस्कार करण्याचा एक फायदा होतो आपल्याला, ते म्हणजे आपल्या अंगात नम्रता येते. कारण आपल्या अंगात खूप अहंकार भरले. अगदी साध्या साध्या गोष्टी, मी उपासनेला जाते बरं का दर गुरुवारी, रामदास स्वामींची आमची उपासना असते. तिथे आम्ही प्रत्येक जण जेवढ्या 15-20 जणी येतो त्या सगळ्याच प्रसाद आणतात वगैरे. पण एखादा कोणाचा प्रसाद चांगला असला की बाकीचे म्हणतात हे खूप छान आहे बरं का, कोणी आणलं की मी लगेच म्हणते हे मी आणलं आहे. म्हणजे हा मी आला की नाही, अहंकार सगळीकडेच आहे. तो आपला सुटत नाही, तो आपण सोडवायला लागतो. आणि रामदास स्वामी म्हणतात आपले जे दुर्गुण आहेत ना ते ओळखायचे आणि काढायला शिकायचे. पण माणसापेक्षा दगड चांगला. दगडाची जेव्हा तो मूर्ती बनवतो ते छिन्नी हातोडीने जे सगळे काढतो ते कपचे त्याला चिकटत नाही. पण माणूस इतका वाईट आहे, गाडलेले दुर्गुण पुन्हा येतात आणि ते चिकटतात आपल्याला. इतकं आपल्याला दक्ष राहावं लागतं की नाही बघ मी ह्या मार्गाला जाणार नाही आहे, माझा मार्ग हा ठरलेला आहे, त्याप्रमाणे मी वागणार आहे. कधी एकच सांगतात मी अहंकार फटकन येतो. तसा हा दुर्गुण दूर करता आला तर आपण एकेका भक्तीच्या पायऱ्या चढून वर जाऊ शकतो. वंदन भक्तीमधलं एक उदाहरण आहे. अक्रूर म्हणून होते कंसाच्या दरबारी श्रीकृष्णाला आणि बलरामाला आणायला कंसाने त्यांना रथ घेऊन पाठवलं होतं वृंदावनात, मथुरेत घेऊन या त्यांना. अक्रूर गेले आणि त्यांना घेऊन आले. घेऊन आल्यानंतर मग ते श्रीकृष्णाच्या भजनी लागले आणि श्रीकृष्णाचे शिष्य झाले. पण त्यांना ब्रह्मज्ञानाचा अहंकार झाला. हे श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की अरे आपल्या चांगल्या भक्ताला हा अहंकार झालेला आहे, हा अहंकार आपण काढायला पाहिजे. तो कसा काढायचा? त्याने बरोबर युक्ती केली की अक्रूरा माझ्या पोटात खूप दुखतं आहे. तर तुम्हाला काय वैद्यांची कमी आहे का? आपण आत्ता वैद्यांनीच सांगितलं की जो माझा भक्त आहे त्याच्या पायाचं पाणी घेतलं, पाय धुवून, तर माझं पोट दुखायचं थांबेल. तर अक्रूर विचारात पडतात की आपण यांचे भक्त आहोत आणि आपल्या देवाला आपल्या पायांचं पाणी द्यायचं धुळीचं, नको नको हे पाप नको माझ्या डोक्यावर, मला मी नाही देणार. बरं म्हणतो तू नाही देणार, माझा रथ घेऊन गोकुळात जा. गोकुळात गेलास की तिथे गोप गोपींना सांग मला हे झालं आहे म्हणून. बघ आता तुझा तो अनुभव घे, कोणी देणार नाही म्हणे तुमच्या ह्याला, त्याच्या जे वैद्याचं औषध घे. नाही म्हणतो हे एकच औषध आहे. बरं म्हणतो जा, तुम्ही सांगताय तर मी जातो. आणि ते रथ घेऊन येतात गोकुळात. गोपी म्हणतात आमचा कान्हा कसा आहे, काय करतो आहे तो, कसं चाललं आहे त्याचं तिकडे? तर आम्ही अक्रूर म्हणतात तुम्ही कान्हा म्हणजे अहो तुमचा श्रीकृष्ण देव. बरं
तो गुण कसा आहे तो आमच्याबरोबर असतोच नेहमी, आमच्या संसारात आमच्याबरोबर असतो, आमच्या कामात आमच्याबरोबर असतो, पण तुमच्याबरोबर तो आहे ना आत्ता, तो कसा आहे, काय करतोय? अहो त्याच्या पोटात दुखत आहे, पोटात दुखत आहे, मग काय पाहिजे? काही नाही, तुम्ही त्यांचे भक्त आहात ना, तुमचे पाय धुवून पाणी द्या त्याला. हो देतो की आम्ही, आम्हाला पापा पाप जरी आमच्या माथ्यावर चढलं आणि आम्ही रौरवात पडलो, नरकात पडलो तरी चालेल आम्हाला, पण आमच्या देवाला बरं वाटतंय ना, आमच्या कान्हाला बरं वाटतंय ना, हे महत्त्वाचं आहे. आम्ही नरकात जाणं महत्त्वाचं नाही आहे. त्याबरोबर तो चकित होतो आणि म्हणतो, श्रीकृष्ण देवा, मला हे ज्ञान होण्यासाठी तुम्हाला इथे पाठवले, तुला काही होत नाही आहे, हे मला ज्ञान हवं की प्रेम श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, नुसतं ब्रह्मज्ञान श्रेष्ठ नाही, त्याच्याबरोबर भक्ती आणि प्रेमाची जोड पाहिजे देवाला. भा म्हणतातच ना, देव भावाचा भूकेल, त्यामुळे ते पाहिजे असं तो त्याच्या लक्षात येतं आणि तो परत येतो, श्रीकृष्णाचे पाय धरतो, मला जे ब्रह्मज्ञान झालं म्हणून मला अहंकार झाला होता तो तुम्ही आज माझा अहंकार बाजूला केला. आणि मग तो म्हणतो, अक्रूरा आता तू खरा भक्त झालास माझा, याच्यासाठीच मी हे केलं होतं, बाकी काही कारण नाही, कारण गोप गोपींचं किती प्रेम आहे माझ्यावर हे मला माहिती. पुढची जी भक्ती आहे ती म्हणजे दास्य भक्ती. हे ह्या सगळ्या पायऱ्या चढत चढत आपण येतो ना, तेव्हा दास्य भक्तीकडे भक्त पोचतो. दास्य म्हणजे काय? की ह्या सगळ्या सृष्टीचा नियंता, चालक, मालक, पालक सगळं काही तूच आहेस. भगवान ईश्वर, देव, जे कोण तुम्ही मानाल, ते राम कृष्ण जे काही म्हणत असाल, ते देवी जी असेल ती, हे तूच आहेस. मी कोणी नाही, मी या सृष्टीतला एक घटक आहे, मला नेमून दिलेलं काम मी करणार आहे, ते सेवकाचं काम. तू जे मला काम नेमून दिलंस ते मात्र मी चुकारपणा न करता, पाट्या न टाकता ते काम करेन, आणि त्या ते तुझ्यासाठी म्हणून मी करेन. तर दास्यभक्ती, आता दास्यभक्तीचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हनुमंत जे श्रीरामाचे दास होते, खरं म्हणजे ते राजाचे पुत्र होते, केसरी पुत्र, केसरी नंदन, पण त्यांनी आपलं राज्य सोडलं आणि रामाचे दास झाले, आणि कायम त्यांना त्याच हे बरं वाटतं की बघ मी आज श्रीरामांचा दास आहे, हे त्यांना कायम आनंदाचं स्थान मिळालं. आणि श्रीरामाने पण त्यांना तसं चिरंजीव आनंदमय ठेवलं. दुसरे दास म्हणजे रामदास स्वामी. रामदास स्वामींचं नाव आज किती जणांना माहिती आहे? नाव माहीत नाही, रामदास स्वामी म्हणून माहिती आहे. त्यांनी आपलं नाव बाजूला ठेवलं, आपली जन्मापासून असलेली ओळख 12व्या वर्षी सोडली आणि ते झाले ते रामभक्त, रामदासच झाले कायमचे, आणि त्याच्यासाठीच त्यांनी कार्य केले की नाही मला तुझं काम करायचं, याच्यासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य ओतलं, आणि ते काम त्यांनी केलं, त्यामुळे आज आपण हिंदू राहिलेलो आहोत, आपल्या बालकापोरी सुखरूप आहे. कारण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 5 शाळा होत्या, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, ह्या शाळांनी सगळं महाराष्ट्र व्यापलेला होता, पण त्याच्यातनं बाहेर काढणारा शिवाजी महाराजा, त्यांना मदत जी झाली आहे ती रामदास स्वामींची मदत झालेली. वेळोवेळी रामदास स्वामींचे जे 1200 मठ वर काश्मीरपासनं कन्याकुमारीपर्यंत, पेशावरपासनं, त्या मठांना त्यांना मदत होत गेली आणि ते कार्य करत राहिले. त्यांना कळत राहिलं कुठे धोका, कुठे आपल्याला काम करायचं, कसं काम करायचं. तर हे जे त्यांनी कार्य केलं हे रामदास म्हणून केलं, त्यांच्या पूर्वीच्या नावाने नाही. खरं म्हणजे ते खूप श्रीमंत होते, पण ते सगळं त्यांनी सोडलं, कुलकर्णी पण होतं त्यांच्याकडे, ते सगळं सोडलं आणि ते रामाचे दास बनले, की माझा जन्म त्याच्यासाठी आहे. ही जी भक्ती आहे, ह्या भक्तीपर्यंत भक्त जेव्हा पोचतो तेव्हा सख्य भक्ती येते पुढे. सख्य भक्तीचं मुख्य उदाहरण म्हणजे अर्जुन. ज्या अर्जुनांनी सांगितलेलं असतं की महाभारत युद्धाच्या वेळेला की मी युद्ध नाही करणार, हे सगळे माझे लोक आहेत, मी यांना मारणार नाही, मी कुळधर्म बुडवणार नाही, मी कुळाला बुडवणार नाही, मग मला राज्य नको, मी भीक मागून जगेन, पण मला मी लढाई करणार नाही. तोच अर्जुन 18 अध्याय गीता त्याला सांगितल्यानंतर तयार होतो, तू जे सांगतोस ते मी करेन, तू सांग तसं मी मागेन. तो अर्जुन श्रीकृष्ण श्रीकृष्णाच्या हातातलं
हत्यार बनतो, कारण त्याला 11व्या अध्यायात श्रीकृष्ण स्वतः दाखवतात आपल्या जो विश्वरूप दर्शनामध्ये की अरे मी युद्ध आधी केलेलंच आहे, निमित्त मात्र भव सभ्य साची, अर्जुना तू फक्त निमित्त मात्र हो, त्यामुळे तुला तू तुझं क्षत्रियस, तुला स्वस्त बसून भीक मागू देणारच नाही, तुझे गुण तुझ्या शरीरातले आहेत ते तुला लढाई करायला लावणारच आहेत, मग ती लढाई तू अधर्म आणि धर्म याच्या लढ्यात का करत नाही आहेस, धर्मासाठी का उभा राहत नाही, मग शेवटी तो पाय पकडून कबूल करतो की माझी तयारी आहे मी धर्मासाठी युद्ध करेन, आणि त्यामुळे धर्मासाठी युद्ध करणारा अर्जुन हा सख्य म्हणजे मित्र असतो त्याचा. मित्र आपल्याला लागतात लहानपणापासून, आपण मित्रमैत्रिणींच्या बोलक्यातच वागत आहोत, आपण आई बाबांच्या जवळ एवढं बोलत नाही एवढं मैत्रिणींशी बोलतो, एवढा आई वडिलांच्या पेक्षा मित्राशी बोलतो, आपल्या संकटाला आपण मित्रांना बोलवतो लगेच, किंवा शाळेत असं असं झालंय मला मदत कर, किंवा काहीही घरात ही अडचण आहे मला मदत कर, कुठेही आपण आपल्या मित्रांना हाका मारतो की या माझ्या मदतीला या. हा हे जे मित्रपण आहे अर्जुन असं, आपण सगळे अर्जुनच आहोत, पण भगवंताचं मित्र बनणं हे या शिकण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या पायऱ्या करत यायला पाहिजे, चढत चढत यायला पाहिजे भक्तीच्या. ही झाली सख्य भक्ती. आता सख्य भक्तीकडून पुढची शेवटची भक्ती आहे ना ती अवघड भक्ती, आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे काय, तर मी सगळं देवाला सांग आणि मी तुझा आहे, तू मला दिलेलं काम मी करणार आहेस, मी तुझ्या इच्छा ती माझी इच्छा भगवंताची इच्छा असं म्हणून जगणं खूप अवघड आहे, सोपं नाही आहे. आपण काय करतो, देवळात जातो, देवाला जातो, गणपतीला जातो, सगळ्यांना जातो, पण आपली मागण्यांची ही यादी असते, माझ्या मुलाला चांगली नोकरी लागू दे, मग त्याचं शिक्षण चांगलं होऊ दे, त्याला नोकरी चांगली लागू दे, नोकरी करणारी बायको मिळू देत, मुलं चांगली त्याची शिकू देत, मुलीला चांगला नवरा मिळू देत, IT मध्ये नोकरी असलेला जागही मिळू देत, ह्या सगळ्या याद्या असतात आपल्या. आपण असं नुसतं काही न मागता देवाला जातो का, स्वतःच स्वतःच्या मनानं विचारा की मी आज काही मागितलं नाही आहे बरं का, मला जे मिळालंय त्याच्यात मी तृप्त आहे, कारण आपली जी लायकी असते ती त्याला माहीत असते, त्याप्रमाणेच तो आपल्याला देतो, पण हे आपण मान्य करत नाही. आपण म्हणतो शेजाऱ्याला IT तल्या जागाही मिळाला मग मला का नको मिळणार, शेजाऱ्याची सून आमच्या ठिकाणी काम करते परदेशात आहे मला का नको, हे जे मला का नको आहे ना ते कुठेतरी आपण थांबवायला हवं की माझ्या लायकीप्रमाणे तो देतो आणि त्याच्यात माझं कल्याण आहे हे आपण ॲक्सेप्ट करत नाही, याच्यासाठी स्वीकाराची भूमिका पाहिजे. आत्ता आपण म्हणतो ना गणपतीतनं यायचं म्हणजे इतकं अवघड, सगळीकडे मंडप पडले, चालला जागा नाही, रस्त्यात जायला जागा नाही, कसं वावरायचं, पण हे आज किती वर्ष पुण्यात चालू आहे, हे ॲक्सेप्ट करून स्वीकार करून आपण जर चाललो तर आपल्याला त्रास कमी होतो. बघा तुम्ही हे होणारच, मंडप पडणारच, या मिरवणुका 36-36, 40-40 तास चालणारच आहे, त्याचा कितीही त्रास हो तरी आपल्याला तो सहन करावा लागणारच आहे. हे हळूहळू केलं. सरश्री म्हणून लेखक आहे, त्यांचं पुस्तक आहे स्वीकाराची किमया, हे त्यांचं पुस्तक आहे. तुम्ही जेवढे बदल स्वीकारत जा, आता आपल्या घरात किती बदल घडले, आपल्या मुलामुलींच्या सवयी बदलले, आता मध्यरात्री 12 वाजता वाढदिवस साजरे केले जातात तेव्हा केक कापले जातात, आता औक्षणाला महत्त्व नाही आहे. खरं म्हणजे औक्षणाला महत्त्व का आहे, तो दिवा जो लावला जातो तो ज्ञानाचा दिवा, हे आपण त्यांना समजून सांगायला पाहिजे की हे कशासाठी वा तुझ्या आयुष्यात उपयोगी पडावा म्हणून आहे, तो ज्ञानाचा दिवा तुला मार्गदर्शन करणार आहे, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड द्यायला तो मदत करणार आहे याच्यासाठी आहे. पण आपण त्याप्रमाणे केक कापणे, 12 वाजता हॅपी बर्थडे करणे, हे सगळं चालू झालं, ते ॲक्सेप्ट करतच आपल्याला पुढे जावं लागणार. ही जी बदललेली परिस्थिती आहे ते बदलण्याचं सामर्थ्य आपल्या अंगात नाही आहे. एक माणूस समुद्रात जर सगळ्या आळ्या झाल्या, तुम्ही भांड्यावर पाणी उकळलं तर त्या जातील का, नाही जाणार. सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत तेव्हा त्याच्यात थोडा थोडा बदल होईल. सगळ्यांनी त्याच्यासाठी एकत्र यायला पाहिजे तर थोडी थोडी परिस्थिती बदलेल, नाही तर ही परिस्थिती बदलणार नाही. की आत्मनिवेदन
आत्मनिवेदन भक्तीचं एक छान उदाहरण आहे. तुम्हाला पूर्वीपासून सगळ्यांना माहिती आहे बलिराजा, बलिराजासाठी विष्णूने अवतार घेतला वामन अवतार. आता हे त्रिखंड म्हणजे आपली पृथ्वी, पाताळलोक आणि स्वर्गलोक. तर बलिराजाचं यज्ञ सुरू झाल्यावर बलिराजाचे गुरु होते शुक्राचार्य. शुक्राचार्य तो दानवांचा राजा बनेल. बलिराजा खरोखर कसा मनाने खूप चांगला होता, पण दानव शुक्राचार्याने त्याला सांगितलं तू हा यज्ञ कर, त्रिखंडामध्ये तुझी कीर्ती जाईल, त्रिखंडाचा तू राजा होशील. तर म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून मी यज्ञ करतो. मग देव सगळे जातात विष्णूकडे की अरे बाबा त्यांनी जर त्रिखंडाचा तो मालक झाला तर आपण सगळे त्याचे गुलाम होऊ, तुम्ही काहीतरी करा. तो म्हणतो बरं ठीक आहे सज्जनांचा उद्धार करायला मला जन्मावं लागतंच, मला अवतरण घ्यावंच लागतं अवतार कार्यासाठी, तर मी येतो पृथ्वीवर. आणि आपल्या जन्मात आणि भगवंताच्या जन्मात एक फरक आहे. आपण योनी मार्गाने जन्माला येतो, भगवान त्याच्या इच्छेने मायेने निर्माण होतो, त्यामुळे तो तसा अवतार घेतो आणि छोटासा वामन बनून येतो. हातात छत्री घेऊन याच्या जिथे यज्ञ चाललेलं असतं तिथे वामन मूर्ती प्रकट होते. शुक्राचार्य ओळखतात हा वामन नाही आहे, हे विष्णूचं रूप आहे. म्हणून ते बळीराजाला सांगतात तू आता काही बोलू नको. बळीराजा म्हणतो का यज्ञाच्या वेळेस दानं द्यायची असतात, मी दान दे ना. तो दान मागायला आलेला आहे, तो विष्णू असो नाही तर कुणी असो, मी त्याला दान दे ना. शुक्राचार्य गप्प बसतात आणि वामन म्हणतो की बाबा मला कुणी नाही आहे, काही नाही आहे, मला हे गर्गस्थ शरीर टेकवण्यासाठी भूमी पाहिजे. किती भूमी पाहिजे तुला? माझे पावलं ते एवढी एवढीशी पावलं, तर मला 3 पावलं भूमी चालेल पुरेल. तर काही हरकत नाही, ते तर म्हणतो मी तुला 3 पावलं भूमी. मग शुक्राचार्यांना राग येतो, माझं सांगून हा बळी ऐकत नाही आहे. ते त्या पाणी सोडायचं असतं त्या झाडीवर बसतात आतमध्ये जाऊन सूक्ष्मरूप धारण करून. मग हे वामनाला कळतं की शुक्राचार्य झाडीवर बसलेले बळीराजाच्या हातावर पाणी पडू देत नाही. ते काडी घालतात, फोडतात गोळा शुक्राचार्याचा. शुक्राचार्य बाजूला होतात, हातावर पाणी पडतं. बळीराजा त्यांना 3 पावलं भूमी देतो. ती भूमी पदरात पडल्यावर छोट्या वामनाचा तो प्रचंड मोठा असा विष्णुरूप अवतार होतो आणि ते विष्णुरूप त्याला म्हणतं बळीराजा एका पावलाने मी पृथ्वी आक्रमण केलेली आहे, माझ्या ह्याच्यात पृथ्वी मी धारण केलेली, तर दुसरं पाऊल म्हणजे स्वर्ग ही दोन्ही पावलं माझी झाली, तिसरं पाऊल कुठे ठेवू. तेव्हा बलिराजा मागचा पुढचा विचार करत नाही, स्वतःची मान स्वतःचं डोकं पुढे करतो. तर मस्तक म्हणजे काय? शरीरातला सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याला फार मानलं गेलेलं आहे. अथर्व शीर्ष मान आहे की नाही? शीर्षाला पुष्कळ मान आहे आणि शीर्ष म्हणजे अहंकार. तो स्वतःचा अहंकार त्याच्या पायाशी ठेवतो आणि म्हणतो महाराज माझ्या डोक्यावर ठेवा हे पाऊल. आणि त्याच्या ह्या वर्तनाने श्री विष्णू त्याला प्रसन्न होतात आणि म्हणतात तू ही त्याची ही जी भक्ती आहे ही आत्मनिवेदन भक्ती. ह्या आत्मनिवेदन भक्तीमुळे स्वतः विष्णू त्याचे द्वारपाल म्हणून राहणार. आज विष्णू द्वारपाल म्हणून राहणं म्हणजे त्याची भक्ती केवढी मोठी आहे. ही जी भक्ती ह्या लोकांनी आपल्याला दाखवून दिली तर आपण असं थोडं थोडं पुढे जायचा प्रयत्न करायचा. हे काही आपल्याला एका जन्मात जमेल असं नाही आहे, पण थोडं थोडं काम येणार. आपण सुरुवात केली तर काहीतरी जन्म तरी आपल्याला मिळतील. कुठेतरी आपल्याला अशी वेळ येईल की भगवंताकडे जायची, ती आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि का करायचा? या मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी. या मनुष्य जन्माचं सार्थक करायला आपण हा बीज अभ्यास करायचा. आता ह्या अभ्यासातनं आपल्या ह्या नवबीजा भक्तीपर्यंत आपण आलो. शेवटचा जो त्यांचा 4th दशकातला समास आहे तो मुक्तीचतुष्टय. मुक्तीचतुष्टय म्हणजे मुक्त. मुक्त म्हणजे आपण आता म्हणतो बघ याच्या कर्जातनं मी मुक्त झालोय का? मुक्त होणं म्हणजे मोकळं होणं. आपल्याला बंधनं पडतात. कशाची बंधनं पडतात? आपल्या इच्छा ज्या आहेत ना त्या आपल्याला बंधनं पडतात. आज मला श्रीखंड खावंसं वाटतंय, इकडे इच्छा आपण करतो श्रीखंड आणतो खातो, पण बंधन हे पडतंच तुम्हाला. आज मला खरेदीला जावंसं वाटतंय,
छान बंधन तुमच्या इच्छा संपल्या नाही तर बंधन पडणार नाही, पण ते बंधन पडतंच, त्याला कारण इच्छा. म्हणून ह्या आपल्या इच्छा वासना यांचा क्षय करण्यासाठी या नऊ भक्ती आहेत. आणि त्या ज्या नवविध भक्ती आहेत त्या हळूहळू हळूहळू करत करत आपण पुढे पुढे सरकायचं आहे आणि मुक्तीच्या दिशेने जायचं, मोकळं होण्याच्या दिशेने. कधी ना कधीतरी माणसाला वाटेलच ना, अरे सारखा मी जन्माला येतोय, पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जननी शयनम, आईच्या उदरात जन्म घेणं हे माझं सारखंच चाललंय, ह्याच्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे, ह्याच्यातनं मला सुटका व्हायला पाहिजे, हेच मी आपल्या प्रपंचात लटकलेलो आहे. सारखं हे झाले की ती इच्छा पूर्ण कर, त्याची ती इच्छा पूर्ण कर, याचं हे देणं दे, त्याचं ते देणं दे. प्रपंचातनं मी बाहेर कधी पडणार? प्रपंचातनं बाहेर पडायला मला मुक्ती हवी आहे. असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा परमार्थ चालू होईल. हा परमार्थ या आपल्या नवविधा भक्तीपासूनच चालू होतो. हळूहळू तो आपल्याला त्या पायऱ्या चढायला मदत करतो. आणि मदत कोण करतो? तो भगवंतच करतो. देव, ईश्वर, काही म्हणा तुम्ही त्याला, सद्गुरू, सद्गुरूंचं बोट धरूनच आपण चालायचं आहे. पादसेकंदमध्ये सांगितलं ना, त्यांच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच आपण जायचं. तर त्या ह्या सगळ्यासाठी तो आपल्याला मदत करत असतो. आता मी जेव्हा गीता शिकायला इथे आले तेव्हा वसुधाताईंच्याकडे आम्ही अर्थ ऐकायला जायचो, तेव्हा त्या म्हणायच्या, आता तुम्ही योगेश्वराचं बोट पकडलं आहे ना, ते सोडायचं नाही, तो तुम्हाला चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही त्याचं बोट कधीही सुटू द्यायचं नाही, त्याला पकडूनच ठेवायचं, म्हणजे तो आपल्याला इथून बरोबर पुढे नेतो. आणि श्रीकृष्णाने सुद्धा गीतेत दिलंय की जे माझे भक्त आहे त्यांना मी सुचीनाम श्रीमतां गेहे असं त्यांनी म्हटलंय. ज्यांची भक्ती अपूर्ण राहिली असेल त्यांना मी अशाच ठिकाणी जन्माला घालतो जिथे त्यांची मागील जन्मेची भक्ती पूर्ण हो. आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला तसे तसे जन्म तो देत जातो आणि आपल्या भक्तीच्या पायऱ्या हळूहळू पूर्ण करून घेतो, तोच करून घेतो. कारण करता करिता पालन करता सगळं काही तोच आहे ना. एखादं आपल्या घरात लग्न असेल, काही कार्यक्रम असेल, आत्ताचाच आता गौरी बसवणं, गौरीची सगळी तयारी करणं, त्या उभ्याच्या गौरींचं खूप असतं, तर हे सगळं करणं, त्याचं विसर्जन होतं ना गौरी गणपतीचं, की आपण पोचावर बसतो, खुश, माझं कार्य पूर्ण झालं. पण असं म्हणा ना, त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलं असं आपण म्हणत नाही. लग्न कार्य असू दे, सोळा सोमाची पूजा असू दे, काही असू दे, आपलं ते झालं की आपण लगेच म्हणतो मी हे केलं. मी आपला संपतच नाही. याच्यासाठी रामदास स्वामींनी मी ना चोरू म्हटले. रामदास स्वामी म्हणतात तुमच्यात तो आत्मा चैतन्य आहे ना तो, आणि हा परमचैतन्य परमेश्वर तो आणि तो मिळूनच सगळं करत असतात. तिथे मी कुठून आला? तिथे भारती नाईक कुठे आली? नाही, पण भारती नाईक सगळीकडे मध्ये मध्ये असतेच. तिला बाजूला सांगून त्या चैतन्याची जाणीव ठेवून हे आपण वागायला पाहिजे, हे वागायला शिकायला पाहिजे म्हणजे आम्ही. आणि ते आपल्या मनाला शिकवायला पाहिजे, मनाला शिकवायला पाहिजे म्हणजे आपण थोडं थोडं पुढे जाऊ. कारण मनच आपल्या विषयांवर, आपल्या इंद्रियांवर ताबा मिळतो. त्या मनाला जर एक एक शिकवत गेलं की नाही आता तू आम्हाला हे आपण आता असं करायचं नाही असंच करायचं, त्याप्रमाणे जर आपण मागत गेलो तर ते बरोबर होतं. आता ही वेळ टी व्हीची पण असू शकते, पण तुम्ही टी व्हीच्या मालिका बघत बसता नाही, इथे प्रवचनाला येता, म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला वळण लावलेलं आहे. नाही, मला टी व्ही मालिका नाही बघायच्या, मला प्रवचनाला यायचं. ही जी तुम्ही सुरुवात करता केली आहे की नाही, इथे जे काय होईल ते मी ऐकायला येणार आहे, त्याने माझं कल्याण होणार, त्याला श्रेयस मार्ग म्हणतात. आणि प्रेयस म्हणजे आपण जे परमार्थ याच्यात वागतो आपल्या प्रपंचात तो प्रेयस म्हणतो. मला वेडिंग आहे, आणखी काय हवं, घरदार कशी वाढी, हा प्रेयस म्हणतो. पण हे भगवंताकडे जाण्याचा मार्ग आपण निवडतो तो श्रेयस म्हणतो. ह्या नवविधा भक्तीतनं आपण ईश्वराची भक्ती करून त्याची कृपा संपादन करली तर आपल्याला पुढच्या मुक्ती मिळवता येते. पुढच्या ज्या मुक्ती आहेत त्याच्यात पहिली मुक्ती आहे ती सलोकता मुक्ती. आता सलोकता म्हणजे काय?
सलोकता म्हणजे आता विष्णूचं रूप, विष्णू कुठे राहतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वैकुंठ. शंकर राहतो कैलास पर्वतावर, हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय म्हणतो, मला मरताना जी इच्छा असते ना त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळतो. मरताना माझी इच्छा काय आहे याच्यात म्हटलेलं आहे, श्रुती वगैरे सगळ्या ग्रंथांना आपल्या म्हटलंय, अंतेमती सा गती. तुला गती कशी मिळेल, मरताना जी इच्छा असेल त्याप्रमाणे गती मिळेल. आता एक मस्त छोटीशी गोष्ट आहे बरं का, एक आजोबा खूप बरे झालेले असतात आणि अगदी ते आता जाणार अशा परिस्थितीत असतात, तरी पण ते वावा के वावा के करत असतात. मुलं सगळी गोळा होतात, नातवंड सगळेजण गोळा होतात, त्यांच्यामध्ये सगळे नातलं नातवंड सगळं, तर म्हणतात वैद्यांना बोलवतात की अरे वा हे वामन केशव वासुदेव असं काहीतरी यांना म्हणायचं असेल, तर मरताना माणूस देवाचंच नाव घेतो. तर वावा के करतात, बोलवा त्या वैद्याला बोलवतात, वैद्य मात्रा चाटवतात पण ते शिवाय त्याच्यातनं बाहेरवर त्यांना चांगलं बोलायला लागल्यावर ते काय म्हणतात, शिंचन माझ्याभोवती कशाला गोळा झालाय, तिकडे वासरू के वसुरी खात आहे. म्हणजे ह्यांचं लक्ष मरताना सुद्धा चार आणायची केवसुणी वासरू खात आहे त्याच्यात अडकलंय. तो कसा जाईल तिथपर्यंत, तुम्ही त्याच्यातनं अजून सुटलेला नाही, प्रपंचातनं अजूनही अलिप्त झाला नाही. या गोष्टीतनं शिकून शिकून आपण थोडंसं पुढे जायला पाहिजे, थोडी आपली पावलं पुढे पडायला पाहिजे. सलोकता भक्तीमध्ये वैकुंठात आपल्या आपण विष्णूचे भक्त असलो ह्याच, आता राम अवतार हा विष्णूचाच अवतार आहे, श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार आहे. विष्णू आपण याच्यामध्ये श्रावणामध्ये सत्यनारायणची पूजा करतो, म्हणजे विष्णूचं एकादशी व्रत करतात बरेजण, ते विष्णूचे जे भक्त आहेत त्यांना वैकुंठात वास मिळावा अशी इच्छा होते मरताना, किंवा आपल्याला आपल्या देवाच्या जवळ जायला हवं, त्याच्या लोकात जायला हवं, त्यामुळे ते वैकुंठाला पोचू शकतात शेवटच्या इच्छेने. काही आता उदाहरणात याचं उदाहरण काय आहे, गरुड. गरुड हा विष्णू लोकात असतो, किंवा विष्णूच्या द्वाराबाहेर जय आणि विजय असतात, त्या त्यांच्या ह्या शेवटच्या इच्छेमुळेच ते तिथे पोचलेले आहे. आपण अशी इच्छा केली आपण तिथे पोचू शकतो. आजच्या काळात म्हणायचं झालं तर आपल्याला असं वाटतं अरे आपण वरच्या वर्गात जायला पाहिजे बरं का, वरच्या वर्गात जायला पाहिजे म्हणजे कसं, तर वरच्या वर्गात जायचं असं तर उच्चभ्रू मध्यम वर्गीय, म्हणजे आमची मुलं अमेरिकेत गेली, आणखी परदेशात आम्ही टूर करून आलो, म्हणजे आम्ही उच्चभ्रू मध्यम वर्गीय झालो, बाकीच्यांपेक्षा वरच्या वर्गात गेलो. तसे हे वैकुंठा वरच्या वर्गात गेले. आता गंमत अशी आहे, आम्हाला मी एकदम मोहनाताई चितळेंचं भाषण ऐकायला गेले, व्याख्यान ऐकायला गेले, तर मला त्यांचं खूप आवडलं की त्यांनी काय सांगितलं, तुम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून गप्पा मारता, त्याच्यात एक नियम पाळा, मी आणि माझं हे दोन शब्द टाळायचे आणि गप्पा मारायचे. तर ते काही होतच नाही, मी आमची साडी घेतली, मी अमुक दागिना केला, माझा नातू असा आहे त्याला एवढे मार्क पडले, त्याला हे बक्षीस मिळालं, माझ्या नवऱ्याला बढती मिळाली, हेच चालतं. मी आणि माझं सोडून काही बोलायला उरतच नाही, त्या वेळेला उरत नाही ना, मग देवाचं नाव घ्या तेवढं तरी करा, हे त्यांनी सांगितलं. आणि मला हे खूप आवडलं की खरंच आहे, आपण जे गप्पा मारतो ते दुसरं काही नाही, मला आमक्यानी असं केलं म्हणजे मी आलीच, मी आणि मला माझं त्याच्याशिवाय दुसरं काही जगच नाही. मग ह्याच्यातनं तुम्ही पुढे चला, ह्याच्यातनं जरा जरा एक एक पाऊल पुढे काढा या प्रपंचातनं थोडं थोडं. आपल्याला काही हे व्हायचं नाही, ऋषी मुनी संत तिकडे जे जाऊन राहतात सर्व संघ परित्याग करून, ते आपल्याला जमणार नाही. आपल्याला जमण्यासारखं काय आहे तर प्रपंचात राहूनच परमार्थ करायचा, आणि हेच रामदास स्वामीने सांगितलं, प्रपंच करावा नीट का मग घ्यावे परमार्थ विवेका. तो तेव्हा घ्यायचं पण बरोबरच करायचा तो, कारण तू प्रपंचात जे गुण लागतात तेच गुण परमार्थात लागतात. प्रपंचात दक्षण व्हावं लागतं. आपण भाज्या घ्यायला जातो, ह्याच्याकडे 30 रुपयांनी अमुक आहे, त्याच्याकडे 20 रुपयांनी, आपण तिथे जातो 10 रुपये वाचवले म्हणजेच दक्ष होतो, माझ्या हातातनं पैसे जास्त खर्च व्हायला नको, हे माझ्या मुलांच्या शिक्षणाला उपयोगी पडतील.
माझ्या आणखीन कशासाठी उपयोगी पडते, हे जे आपण प्रपंचात करतो तेच आपल्याला परमार्थात करायचं आहे. दक्ष व्हायचं आहे की माझी जी इंद्रिय आहेत त्यांच्यावर पहारा ठेवायचा आहे, त्यांनी काहीही गडबड करता कामा नये आणि मला रसातळाला नरकात पोचवता कामा नये, मला त्याच्यातनं बाहेर पडायचं हेच परमार्थात करायचं. आणि त्याच्यासाठी ही सलोकता भक्ती झाली. तर सलोकता समीपता भक्ती. समीपता भक्ती म्हणजे काय आहे? समीपता भक्ती म्हणजे आपल्या देवाच्या जवळपास जायचं आपल्याला जन्म मिळणं. तो जन्म कसा मिळेल? तर आता उदाहरणार्थ भगवंताची आई यशोदेने सांभाळ केलं, देवकी नंदन जरी म्हटलं श्रीकृष्णाला, तरी ह्या लोकांचं एवढं त्याने सचोटीने वागले, एवढे स्वतःचं ते सात्विकतेने वागले की विष्णूला त्यांना आशीर्वाद द्यावा लागला, अरे बाबा तुम्ही माझ्या नात्यातले व्हा. आणि तसंच ते झाले, म्हणजे त्यांची आई झाली, वडील झाले, यशोदा माता जन्माला आली, नंद राजा, हे सगळे विष्णूचं त्यांनी एवढं त्यांचं वागणं सात्विक वागणं, कारण विष्णू हा सत्वगुणी आहे. सत्वगुणी असल्यामुळे सत्वगुणातल्या लोकांनाच सज्जनांनाच त्यांनी तशी संधी दिली की हे बुवा तुम्हाला मिळेल. आणि म्हणून आपल्याला जन्म जो मिळतो त्यांना जो जन्म मिळाला, श्रीरामाचे भाऊ जे झाले भरत शत्रुघ्न लक्ष्मण, हे त्याच्या आसपास का आले तर त्यांनी त्यांची सेवा तेवढी केली. आपला काय होतं माहिती का? माझं काय होतं? काही जर अडचण आली तरी मी एवढं देवाचं करते आणि तरी मला अडचणी येतात, ती बघा ती काहीच करत नाही, देवळात सुद्धा जात नाही आणि मी एवढी पुस्तकं वाचते देवधर्माचं करते, मला मात्र सगळ्या अडचणी. अरे देवावरचा विश्वास माझा डळमळायला लागतो. हा जो विश्वास आहे कोणावरही असू दे, सद्गुरूवर असू दे, कुणाही वर असू दे, तो डळमळता कामाने संकट येणारच, तो आपली परीक्षाच बघतोय की बाबा नाही म्हणजे तू किती हे. आता एक त्याच्याकरता कथा आहे, तुम्हाला माहिती असेल, एक माणूस जात असतो रानावनात, तर त्याला दोनच पाय दिसतात, दोन पाय दिसतात काट्या कुट्यातनं दगडातनं ठेचाळत, तर तिथनं बाहेर पडल्यानंतर त्याला चार पाय दिसतात, दोन माणसाचे तसंच दोन दुसऱ्या माणसाचे. तर तो म्हणतो तू कोण आहेस? मी देव आहे, तू माझं नामस्मरण करतोस ना म्हणून. हो मग मी ठेसकाळत असताना तू कुठे होतास? मला जेव्हा काटे टोचत होतं तेव्हा तू कुठे होतास? अरे मीच तर तुला उचलून घेतलं होतं, ज्या मला दोनच पाय दिसत होते ते माझे होते. नाही ते माझे होते, मी तुला उचलून घेतलं होतं, तुला हे काटेकोटे पुचू नये, तुला हे दगडा ढोंगात रक्ताळे तुझे पाय होऊ नयेत म्हणून मी तुला उचलून घेतलं होतं. आणि ते उचलून घेण्यासाठी तू माझं नामस्मरण करत आहेस सतत, म्हणूनच मी तुझं संरक्षक कवच बनलेलो आहे, तुझं कवच बनलेलो आहे. आणि तर म्हणतो मी तुला ओळखलं नाही, माझी चूक झाली, मी तुला दूषण दिली माझ्या संकटाच्या काळात तू नव्हतास म्हणून, तर मी तुला सोडणार नाही म्हणे, मी असणारच आहे तुझ्याबरोबर, तू मला भक्तीने बांधून घेतलेलीस. अशीच द्रौपदीची कथा आहे. द्रौपदी पहिल्यांदा तिच्यावर जेव्हा वेळ येते की सभेमध्ये राजसभेमध्ये तिच्या वस्त्राला हात घातला जातो, त्याबरोबर ती पहिले कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य ह्यांच्याकडे पाहते. त्यांनी कौरवांचं अन्न खाल्लेलं असतं, ते मिंदे असतात, खाली मान घालून बसलेले असतात, तिच्या लक्षात असतं वयोवृद्ध काही करणार नाहीत. मग ती आपल्या नवऱ्याकडे पाहते पण नवऱ्यानेच पणाला लावलेलं असतं धर्मराजाने, तो काय करतो काही करू शकत नाही. शेवटी ती आपला पदर दातात धरते, दातात पदर धरला तरी उपयोग होऊ शकत नाही. मग ती श्रीकृष्णाला हाक मारते आणि श्रीकृष्ण धावत येऊन तिला ह्या सगळ्यातनं वाचवतो. पण हे जेव्हा वरती वेगळंच नाट्य चाललेलं असतं, श्रीकृष्ण फेरा घालत असतो, तिची ही छेड चाललेली असते, तिला जो त्रास असतो ते तो सगळं पाहत असतो पण तो खाली अवतरत नाही. रुक्मिणी त्याला म्हणते तुम्हाला दिसतंय ना तुमच्या बहिणीची अशी अवस्था आहे, तुम्ही का जात नाही? तो म्हणतो नाही, तिचा त्या वयोवृद्ध लोकांवर विश्वास आहे, तिचा नंद्यावर विश्वास आहे, पदर दातात धरते तिचा स्वतःवर विश्वास आहे. जेव्हा ती अनन्य शरण होते, मला शरण येते खऱ्या अर्थाने, न अन्य मा तुझ्याशिवाय मला दुसरं कुणीही नाही आहे, असा ती जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा मी तिच्या मदतीला जातो.
असा तो आपल्या मदतीला येतो, दर वेळेला येतो आणि आपल्याला पुष्कळ संकटातनं वाचवतो. आपल्याला नंतर कळतं अरे हे यांनी वाचवले बर का, पण आधी मात्र आपण बोलून जातो की अरे देवा तू माझ्यासाठी काय करत. आम्ही ज्ञानेश्वरी शिकायला पुष्पाताई पेंडसे म्हणून आमच्या वसुधाताईं बरोबर काम करायच्या, संथा वर्गाच्या त्यांच्याकडे जायचं. त्या आम्हाला नेहमी सांगायच्या की अगं काय तुम्ही दुसऱ्याचं ऐकून घ्या, बोलायचं थांबवा, जिभेला गप्प बस म्हणून सांगा. सारखं सारखं जिभेला कशाला बोलायचं सांगा, दूषणं कशाला जगता, जरा ऐकण्याचं काम करा. आमच्या कोकणात एक म्हण आहे बर, बघारे डोळ्यांना ऐकारे कानांना आणि जिभे रांगे बोलशील तर नाश करशील. तसंच होतं, आपण जिभेने सगळ्यांना दुखवतो, जवळ आलेले आपले नातलग मित्रमैत्रिणी सगळ्यांना दुखवतो. जीभ हे दुधारी शस्त्र आहे, तुम्ही जेवढं गोड बोलून लोक जवळ कराल तेवढीच तोडू शकतो. म्हणून हे जे आहे त्यांनी म्हटलेलं पण आहे ज्ञानेश, जिभेमध्ये आहे सर तसं. तर अशा पद्धतीने ही सर्वकथा भक्ती जी आहे ती राम लक्ष्मणांना मिळाली, आपल्या श्रीकृष्णाच्या सगळ्या नातलगांना मिळाली, आपल्याला सुद्धा आपल्या आवडत्या ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त असतात बरं का, त्यांना वाटतं आपल्याला आनंदित जन्म मिळाला आणि तो मिळतही असेल त्यांना, कारण ज्ञानेश्वर महाराज ही मोठीच मोठ्यात मोठी व्यक्ती आहे, त्या मोठ्यात मोठा संत आहे. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. अगो ज्या माणसांना जगाने छळलं जन्मालाल्यापासून, पण त्याने पसायदान मागताना ह्या दुष्ट लोकांची वक्रता जाओ असं म्हटलेलं आहे, दुष्टांची वाकडेपणाची बुद्धी जाओ. आमच्यासारखं सामान्य माणसाचं मरू दे, त्याला चांगली मोठी शिक्षा होऊ दे असं नाही म्हटलेलं. म्हणून ते माऊली संतांच्या सगळ्या संतांच्या श्रेष्ठ माऊली. माऊली म्हटलं आईचं प्रेम आहे सगळ्यांच्याबद्दल त्यांना. आपल्याला असं नसतं, आपण पटकन बोलतो काय त्याने मला असं असं केलं त्याचं चांगलं पाय मोडू दे, त्याला अमुक होऊ दे, चटकन बोलतो आपण. पुढची भक्ती आहे ती समीपता भक्ती, देवाच्या जवळ जायची भक्ती. देवाच्या जवळ कशासाठी जायचं असतं, देवाची सेवा करावी. जे अर्जुनाला मिळालं त्याची सेवा करावी, जे लक्ष्मणाला भरताला मिळालं रामा श्रीरामांची सेवा करावी. मग आम्हाला सुद्धा संधी मिळते, पण ते आपल्याला मरताना इच्छा झाली पाहिजे. मरताना सिनेमा पाहायचा राहिला नाही उपयोग, पुन्हा जन्माला येत आहे तुम्ही. मरताना माझा अमुक खायचं राहिलं जिभेवर कंट्रोल नाही राभा जन्माला येईल, तर ते उपयोगी नाही. तर त्याच्या लोकात त्याच्या जवळ त्याच्यासारखं होता आलं पाहिजे. त्याच्यासारखं कधी होता येईल, त्याचे गुण जे समजून घेतले ते माझ्या अंगी मी जेव्हा पाडवी मला ते अंगी अंगात येतील हळूहळू हळूहळू, तेव्हाच मी त्याच्यासारखे होईल. म्हणजे स्वरूपाला त्याच्यासारखं मला माफ करता येईल का, कोणी एखादं चुकलं तर माझं मन एवढं मोठं होईल का, शेजारीन जर मला काही बोलली तर मी तिला माफ करू शकेन का. नाही, मी वाटच बघत असते तिच्या कधी तशी वेळ येते, मी कधी बोलते, कारण काय माझ्या माझं मन मोठंच नाही ना. मी आमच्या घरात सुद्धा समजून घेऊ शकत नाही, तो काही बोललं मी बर था तुम्ही लागत वेळ आल्या. म्हणजे आपलं मन आपल्याला मोठं करायला पाहिजे. ह्या संतांचं देवाचं मन मोठं आहे म्हणून ते सगळ्यांना त्याच्यात सामावून घेतात. हे संत पुन्हा पुन्हा जन्माला येतात. कशा एकनाथ यांनी तुकाराम महाराजांनी सांगितलंय की आम्हाला जर पुन्हा पुन्हा तू जन्माला घातलंस ना तरी अज्ञानी माणसांना शहाणं करायला आम्ही जन्माने पुन्हा पुन्हा येऊ, कारण आपलं अज्ञान जे आहे आपण काय म्हणतो हो मी ज्ञानी झालं मी एवढ्या डिग्र्या घेतल्यात. आमचं त्या पोट भरण्याची कला आहे, त्या पोट भरण्याच्या विद्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला नोकऱ्या लागतात, आयुष्य त्याच्यावर चालतं. त्या विद्या त्या काळात हव्यातच, पण त्याच्यानंतर आपलं जे उरलेलं आयुष्य ते आपल्याला सत्कारणी लावायचं असेल तर ब्रह्मविद्या म्हणजे परमेश्वराला जाणून घेण्याची विद्या त्याच्याकडे आपल्याला वळायला पाहिजे, परमार्थाकडे वळायला पाहिजे. आणि ते आपण हळूहळू या मनाकडे वळलं पाहिजे तेव्हा ते होतं. आणि शेवटची जी आहे सायुज्यता मुक्ती, सायुज्यता मुक्ती म्हणजे आपण आत्मनिवेदन भक्ती बघितली ना म्हणजे सायुज्यता मुक्ती. या तीन ज्या पहिल्या झालेल्या स्वरूपता सलोकता समीपता या तीन मुक्ती आहेत. विश्वाचा जेव्हा अंत होतो
पृथ्वी प्रलय होऊन पृथ्वी गिळली जाते, सगळं विश्व नामशेष होतो, तेव्हा ह्या भक्ती ह्या मुक्ती नामशेष होतात. त्यामुळे ह्या कायम राहणाऱ्या नाही. कायम राहणारी मुक्ती म्हणजे फक्त सायुज्यता मुक्ती. आणि हे जे आपले संत आहेत ते सायुज्यता मुक्तीचे उदाहरण आहे, जिवंत उदाहरण. ते शेवटी शेवटी ते म्हणतात, अरे ह्या लोकांना किती सांगितलं, किती शिकवलं. गोंदलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, आम्ही ब्रह्मरसाचं दुकान घातलंय पण तुम्ही आमच्याकडे हिंग जिरेबिरेच मागताय. मागा ना ब्रह्मरस, आम्ही देतो ना तुम्हाला. पण आपण प्रपंचातून बाहेरच पडू शकत नाही. ते अडकलेले पाय हळूहळू मोकळे करायला पाहिजे त्या बंधनात, आणि त्याच्यासाठी स्वतःला आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर हे जे ही जी शेवटची सर्वोच्चता मुक्ती आहे त्याला आपण पोचावं आणि सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं, सगळ्यांच्या आयुष्याचं सार्थक व्हावं याच्यासाठीही आहे. आणि याच्यासाठी रामदास स्वामी, तेव्हा जेव्हा माणूस सायुज्यता मुक्तीला पोचतो संत, तेव्हा ते देव आणि भक्त हे एकरूप होतात. भक्त काय म्हटलंय, भक्त कुणाला म्हणतात हो, जो देवापासून विभक्त नाही तो भक्त. आपण आपल्याला भक्त म्हणून घेतो, मी देवीचा भक्त आहे, मी ज्ञानेश्वरांचा भक्त आहे, पण मला नाही जायला जात वारीला. ते सोसणार कोणी एवढं, किंवा मला ज्ञानेश्वर ते आनंदीत सुद्धा जायला झेपत नाही. आणि घरी करू शकतो की ज्ञानेश्वरी वाचा ना, तुम्हाला ज्ञानेश्वरांची भक्ती करता येते. आपल्या अडचण आपल्या ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेऊन तुम्ही भक्ती करू शकता. असं जेव्हा होतं तेव्हा रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की राम आणि दास दोघेही झोपलेले आहेत. त्याच्यातला राम कोण आहे आणि दास कोण आहे हा उरलाच नाही, दोघेही एकच झालेले. हे शेवटच्या सायुज्यता मुक्तीने शक्य होतं आणि भक्त भगवंतात विलीन होतो. आणि अशा रीतीने माझं व्याख्यान मी थांबवते. वाजले किती बघितले नाही आहेत ऑल. आणि तुम्ही सगळ्यांनी मी जे काय तोडकं मोडकं तुटकं मुटकं फुटकं जे काही सांगितलं ते ऐकून घेतलं, याच्याबद्दल आधी तुमची क्षमा मागते. आणि तुम्ही हे सहिष्णुपणे माझं ऐकलं त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते.